नमस्कार. मराठवाडा, पश्चिम विदर्भात जोरदार पावसाची शक्यता. मराठवाड्यात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पूर आला आहे. लातूर आणि नांदेड मुसळधार पाऊस कोसळला तरी परभणीला पावसाने चांगले झोडपून काढले. दरम्यान मराठवाडा, पश्चिम विदर्भात पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणातही पावसाचा अंदाज आहे. कोकणमध्ये पावसाची शक्यता आहे तर ठाणे, मुंबई या ठिकाणी आकाश ढगाळे राहिले तर लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी येथे पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरात तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे तर कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. मुसळधार पावसाने झोडपले. दरम्यान मराठवाड्यातील काल पावसाने मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तरी काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहर आणि तालुक्यात रात्री तुफान पाऊस झाला तर काही भागात अतिवृष्टी झाली. तुफान पावसामुळे मुखेड शहरालगत असलेल्या मोती नदी नाल्यास पूर आला आहे. समशमभूमीत पाणी शिरल्याने तिन्ही भागाच्या संरक्षण भीती कोसळल्या. मुसळधार पावसामुळे अनेकांची घरे पडझड झाली. शेतामध्ये पाणी घुसले असून शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. मागील 24 तासात मुखेड शहरात 133 मिलीमीटर तर तालुक्यात सरासरी 98 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. व परभणीत जोरदार पाऊस. पुलावरून पाणी वाहत असताना पाण्याच्या प्रवाहातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 युवकांना चांगलाच अंगलट आला. परभणीच्या सेलू तालुक्यात कालदार जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वारुबोरी रस्त्यावरील कराडपेटी जवळील ओढ्यावर कच्च्या शिमेंटचे नळ टाकून बनवलेला पूल खचला. तर शेतकरी मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.